लाकडाची माळा बनवणार आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे काही लाकडीची फुलं बनवलेली आहेत ती आपण झेंडूची फुलं म्हणून वापरणार आहोत। गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाचं देणं सोडा मनातली अढी। गेलं साली गेली अढी आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा वरी लोभ वाढवा वाढवा। गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाचं देणं सोडा मनातली अढी। गेलं साली गेली अढी आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा वरी लोभ वाढवा वाढवा। या सुंदर ओळी होत्या बहिणाबाईंच्या गुढी उभारुने या कवितेतल्या। चैत्रातला पहिला दिवस आणि वसंत ऋतूचे आगमन यांचे औचित्य साधून मराठमोळा गुढीपाडवा हा सण साजरा होतो। मराठी दिनदर्शिकेप्रमाणे या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते। प्रभू रामचंद्रांनी लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला, तेव्हा अयोध्यावासियांनी विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारून श्रीरामांचे स्वागत केले। ऐकूया एक श्लोकी रामायण। आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगं काञ्चनम वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसंभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरीदाहनं पश्चात् रावणकुंभकर्णहननं एतत्ति रामायणं।